सीनियर्स थैंक यू ठीक आहे. अपर्णा हिच्या या प्रदर्शनामुळं एका वाक्यात सांगायचं तर आमचं कालचं पुणं आज आणखी सुंदर झालं. अप्रतिम प्रदर्शन एवढंच वर्णन याचं करता येईल. प्रदर्शनांची अनेक प्रदर्शनांची उद्घाटनं मी केली पाहिली पण हे जे काही काम आहे असं मला आजपर्यंत पाहायला मिळालेलं नाही. प्रदर्शन पाहताना मला आठवण होत होती ती आमच्या जुन्या काळातल्या नरसिंह चिंतामण केळकरांची. त्यांचं म्हणणं असं होतं की कलेतले कुठलेच प्रवास एका जन्मातले नसतात, ते जन्मजन्मांतरी होत राहतात. हे त्यांचं जे म्हणणं होतं ते किती खरं आहे त्याचा पुरावाच मला इथे सापडला. हे काहीतरी वेगळं आहे आणि या श्रेष्ठ कलावतीचा हा जो जन्म आहे त्याच्यामध्ये निसर्गानं आणखी एक काळजी घेतली आहे. काय असतं, पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा आणला
की पाणी थांबत नाही तिथे, त्या अडथळ्याचा उपयोग करून आपली उंची वाढवतात आणि पुढे जातात. या कलावतीची उंची असाधारण पद्धतीनं वाढावी या एकाच उद्देशानं तिच्यासमोर जे अडथळे आले तिचा तिनं सुंदर उपयोग करून घेतला आणि हे इथपर्यंत वाटचाल केली. मला हाच उद्देश दिसतोय, दुसरा याच्या मागे काहीही उद्देश नाही. निसर्ग आपल्या सगळ्यांना जास्तीत जास्त आनंदात ठेवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतो. तो कधीही कोणाला मारत नाही. आपण जे अपंग होतो किंवा मारले जातो त्याच्यामागे आपलं डोकं कारणीभूत असतं, निसर्ग नसतो. हे अडथळे जे आहेत हे कारणानं उभे केलेले आहेत, हे तुम्ही थांबावत म्हणून नाही. आपण काही चुकीचे अर्थ लावतो अनेक गोष्टींचे. ही सगळी नियतीचा हा जो खेळ आहे, ती नियती मला मॅचच्या टीममधल्या कॅप्टनसारखी वाटते. ती हातामध्ये तो फुटबॉल घेऊन उभी असते, कॅप्टन उभा असतो आणि आजूबाजूच्या आपल्या टीमकडे लक्ष ठेवतो. त्यातल्या कुणाकडे हा बॉल टाकला तर तो गोलपर्यंत घेऊन जाईल असा ज्याला आत्मविश्वास वाटतो ज्याच्याबद्दल, त्याच्याकडे तो बॉल टाकला जातो. तसा आत्मविश्वासानं हा बॉल हिच्या हातात पडलेला आहे. नियती तो नुसता टाकून बसत नाही. माझा जो 78 वर्षाचा अनुभव आहे तो मला एकच सांगतो की नियती अडथळे करून स्वस्त बसत नाही. तो कॅप्टन जो असतो टीमचा, तो तुमच्या हातामध्ये आव्हानाचा तो बॉल टाकतो आणि तुमच्या पुढे पळत सुटतो. सगळे अडथळे बाजूला करत तुम्ही फक्त गोल करायचा, एवढंच असतं, एवढंच असतं. मला जी ओळख आहे आजूबाजूच्या निसर्गाची ती अशी आहे आणि ती ओळख या प्रदर्शनामुळे द्विगुणित झाली आहे. मला एका गोष्टीचा आज इथं आवर्जून उल्लेख करायला हवा की या सुकन्येच्या मनातले जे विचार आहेत ते विचार कुठेतरी अध्यात्माच्या धाग्याला जोडलेले आहेत सगळे. आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास या वयात कसा आहे याचं मला आश्चर्य वाटतं. ज्या मुकामावर मी पोचलो नाही आहे तिथून ही पार पुढे गेलेली आहे. आणि एका अर्थानं मला विचाराल तर जरी मी तिच्यापेक्षा वयाने बराच मोठा असलो तरी कलाकार म्हणून ही मुलगी माझ्यापेक्षा खूप खूप मोठी आहे. आणि तिचं कौतुक फक्त मी एकटाच नाही हे जग करणार आहे. आज तुम्ही जी मॉन्युमेंटल पेंटिंग्स पाहतात ना, ती ज्या वेळेला तयार झाली तेव्हा त्या पेंटरची फारशी कोणी दखल घेतली नाही, पण ती पेंटिंग्स काळ ओलांडून पुढे आली आणि आता समजतंय की ती ते पेंटर्स खूप मोठे होते. इथे असंच असतं की कुठल्याही कलाकृतीचं श्रेष्ठत्व माणसांच्या पेक्षा काळ चांगलं ठरवतो. त्या काळाचा सगळा सत्वपरीक्षेचा भाग आहे तो ओलांडून ज्या कलाकृती पुढे जातात त्या अजरामर होतात. आणि या कलाकृतीत मला तशी क्षमता दिसते. मी एका अक्षरानंही अतिशयोक्ती करत नाही, मला जे वाटतंय ते मी बोलतोय. तिची कार्टून्स मी पाहिली. हा कार्टून्सचा प्रकार काही वेगळा आहे, हा नॉर्मल नाही. आम्ही चित्र काढतो, बाळासाहेब ठाकरे काढत होते, आर के लक्ष्मण मारियो अनेकांची चित्रं मी पाहिली, पण आमची चित्रं ही वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. ही जी व्यंगचित्राची कला आहे त्याला मी ड्रीम कार्टून्स म्हणेन. अतिशय तरल आणि नाजूक प्रकार आहे व्यंगचित्रातला. शेवटी ही सगळी दृश्य भाषा आहे,
शब्दविरहित भाषा आहे आणि शब्दविरहित भाषा ही आपल्या निसर्गाची भाषा आहे जी या मुलीनं आत्मसात केलेली आहे. निसर्गाची भाषा मी नेमकी कशाला म्हणतोय, आपल्याला सकाळी 5 वाजता उठायला घड्याळाचा गजर लावायला लागतो, पण खिडकीतून बाहेर बघितलं तर झाडावरती पक्ष्याचं घरटं असतं, त्यानं 5 वाजता जाग कोण करतं? गजराशिवाय जाग कोण करतं? नुसतं जाग करत नाही तर आता सकाळ उजाडती आहे, माझ्या या सुंदर परिसरामध्ये मनसोक्त फिरून या हे शब्द नसलेल्या भाषेत त्या पक्ष्यानं कोण सांगतं? संध्याकाळ झाली की थोड्या वेळाने अंधार पडणार आहे, आता तुम्ही तुमच्या आश्रयस्थानी परत जा, हे सगळं पक्ष्यांना सांगणारं कोण आहे आणि कुठल्या भाषेत ते सांगतं? शब्द नसलेल्या भाषेत सांगतं. शब्द नाही त्याला एक महत्त्वाचं कारण, ही भाषा फक्त माणसापुरती नाही, पार किड्या कीटकापासून पक्ष्यांच्यापासून सगळ्यांच्यासाठी आहे. आणि अशी जी दृश्य भाषा आहे त्या दृश्य भाषेत ही सगळी चित्र काढलेली आहेत. ही भाषा या मुलीला अप्रतिम अवगत झालेली आहे, ही निसर्गाची भाषा आणि त्या भाषेत ती बोलती आहे. ते तिचं बोलणं प्रत्येक चित्राच्या पुढं 5 आणि 10 मिनिटं थांबून नाही चालणार, तिथे दिवसनी दिवस थांबावं लागेल इतका मोठा आशय प्रत्येक चित्रात आहे. तो आपल्याला भराभर वाचता यायला हवा. या दृश्य भाषेचा आपण सर्वांनी परिचय करून घ्यावात, इतकी सुंदर भाषा आहे. व्यंगचित्र ही त्यातलीच भाषा, पण त्या भाषेचाही वेगवेगळ्या प्रकारानं उपयोग करता येतो. भाषेमध्ये जशा कविता करता येतात, मनातले विचार सांगता येतात, भावना प्रकट करता येतात, त्या सगळ्या गोष्टी व्यंगचित्रात छान जमतात. छान ते फक्त टिंगल टवाळीचं आणि टीकेचं माध्यम नाही, ती भाषा आहे, सुंदर भाषा आहे. त्यातून काव्यात्म आशय व्यक्त करता येतो, त्याच्यातून अनेक भावना व्यक्त करता येतात. व्यंगचित्रातून कुणाला तरी श्रद्धांजली सुद्धा वाहता येते. पाहू